जुन्या पुणे मुंबई महामार्गावर देहू रोडला कंत्राटी कामगारांचा विराट मोर्चा दाखल झालाय. मुंबईच्या दिशेने हे विराट मोर्चे निघालेत. कामगारांना कायमस्वरूपी कामावर घ्यावं, पगार वेळेवर असावा. एकूण राज्यात 32,000 कंत्राटी वीज कामगार आहेत. राज्यभरातून या मोर्चात सामील झालाय कामगार. 3 ते 4 हजार कामगारांचा हल्लाबोल विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झालाय. हा मोर्चा 26 फेब्रुवारीला मंत्रालयावर धडकणार आहे. आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर या सरकारला सळू की पळू करण्याचा इशारा कामगारांनी दिलाय. मात्र यावेळी देहू रोड भाजप कार्यकर्त्यांकडनं मोर्चावर फुंकर मारण्यासाठी भाजप पदाधिकारी मोर्चात सामील झाले होते. वीज वितरण, पारेषण आणि निर्मिती या सगळ्या विभागातील कंत्राटी कामगारांचा हा मोर्चा काल पुण्यापासून निघून मुंबई मंत्रालयावरती 26 फेब्रुवारी रोजी हा धडकणार आहे. आमच्या मागण्या ह्या आहेत की ज्या मागील सरकारने जी नीती धोरणं अवलंबली होती, कंत्राटदारांची नियुक्ती केली, यातून आजचे दिन आज आहेत ते कंत्राटदारांचे आजचे दिन येत आहेत. आज खऱ्या अर्थाने आमचे आजचे दिन यायचे असतील तर आमची एक मागणी होती की जी पूर्वी वीज मंडळामध्ये रोजंदारी कामगार पद्धत होती, त्या पद्धतीने या कामगारांना जर वेतन दिलं तर या कष्टाचा जो मोबदला आहे, श्रमाचा घामाचा मोबदला आहे, तो या कामगारांना मिळेल. आणि यामध्ये कंत्राटदार जे आहेत हे भ्रष्ट कंत्राटदार आहेत, यांना घालून आम्हाला सर्व वेतन मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे.